आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे वा, तो तुमचा लाडका म्हणून त्याला काहीच बोलायचं नाही आणि मला संस्काराचे धडे देत असता, आणि हा जो थिल्लरपणा करतो त्याचा काय काही क्लासच नाहीये. मुळात पैठणकरांचा मुलगा एका मीडच्या संसारात ढवळाढवळ करतोय. आणि ह्यावर तुम्ही काहीही करणार नाही बाबा, बरोबर ना? बस झालं सुमित, मी काहीही चुकीचं करत नाही. हा कल्पेश खोटं वागतोय आणि मी ते प्रूफ करेन. सो चीप, तू का त्या मेडच्या नवऱ्याला खोटं प्रूफ करण्याच्या मागे लागलायस? अरे आपला क्लास काय आणि आपण कोणाच्या मागे लागलोय? तुला काहीच चीम वाटत नाही का? तू असाच ह्या पुअर मॅरिड मेडच्या मागे लागलास ना, तर उद्या तुझ्यामुळे आपल्या कंपनीचीही रेप्युटेशन जाईल. राजनपा, तुम्हाला चालतंय हे सगळं? ऑफकोर्स त्यांना चालतं सगळं सोहा. मे बी रुद्रला फादर नाहीयेत ना, त्यामुळे पिटी वाटून चालून घेत असणार हे सगळं. हे बघ सोहा, तसं काही नाहीये ना, मग प्रूव्ह करा. द्या त्याला पण शिक्षा त्याच्या वागण्याची. का त्याचं स्थान आजही तेच ठेवलं बिझनेसमध्ये सांगा? तुमचं काहीही न ऐकता तो असा खुशाल उधळलाय, तरी त्याचं तेच स्थान ठेवलंय तुम्ही बिझनेसमध्ये आणि घरात सुद्धा. मी जर असं काही केलं असतं ना, तुम्ही कधीच मला हकलून दिलं असतं बाबा. यु नो ना सुमित, या घरात आपल्यासाठी नियम वेगळे आणि रुद्रसाठी नियम वेगळे. बाबा तुम्हाला न्याय करावाच लागेल, नाहीतर मला उत्तर द्या, का काढून टाकत नाही त्याला बिझनेस मधून? सुमित तू शांत होणारच का? तुम्ही मलाच शांत करा दरवेळेस, बाकी काही करू नका. राजनबाब, कमीत कमी आज तरी जे रुद्रला हवंय ते नाही, तर जे करेक्ट आहे ते करा. अहो अहो काय होतंय? बाबा उत्तर द्या, का पाठीशी घालता तुम्ही रुद्राला? सुमित बास, अरे का जीवावर उठलंयस त्यांच्या? काहीच वाटत नाही का तुला? अहो काय होतंय, त्रास होतोय का? बर काका, बाबा उत्तर टाळण्यासाठी करता काय सगळं? सुमित अरे गप्प रहा, त्रास होतोय त्यांना. आता आम्ही बोललो तरी त्रास होतो यांना, म्हणजे आम्ही बोलायचं सुद्धा नाही आणि यांनी सतत भेदभाव करायचा. काका कुणासोबतही भेदभाव करत नाही सुमित. मला कोणाचंही उपकार नकोय, आणि आजपासून मी पैठणकर ग्रुपमध्ये येणार नाही. मी माझे सगळे शेअर्स बिट्टीच्या नावावर करतोय. वा 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 वा, माझी सोन्यासारखी पोरगी. नाही नाही, सोन्याचा अंडा देणारी कोंबडीच. मला माहित
ही पोरगी एक दिवस नक्की आपल्याला पैसे मिळून देईल. आधी सिग्नलवर द्यायची, आता घरात देणार. गौरी गौरी तुला सांगतो, ही जेव्हा सिग्नलवर पुस्तकं विकायला जायची ना, सगळे खपवण्याची सगळे. अरे स्वतःची तर स्वतःची, दुसऱ्याची पण खपवायची. लय हुशार आहे आपली बिट्टी. आणि तुला गंमत म्हणून सांगतो, तिथं पण खोट्या आईच्या नावावरच पैसा कमवायची. आणि तो पण खोट्या आईच्या नावावरच कमवणार. नशीब काढलंस पोरी, नशीब काढलंस. आता तुझा बाप नुसता पैशात लोळणार आहे, नुसता लोळणार आहे. नको आता मला ते पैसे. नकोय तुला ते पैसे. मग तुझा तो हिरो पण जिवंत नकोय का तुला? आणि एक मिनिट, तुला कोणी सांगितलं तुला पैसे मिळणार आहेत म्हणून? मला हवाय पैसा. पैसा म्हणजे मी, मला हवाय हा पैसा. इथं काय नुसतं घर घर खेळायला आलोय का? त्या सूत्राला बरबाद करायला आलोय. हा पण त्या रुद्राचा सगळा पैसा मला मिळाल्यावर तुला जर आपल्यासोबत इश्क का काय होणार असेल ना, तर आपल्याला चालेल ना. काय आपल्याला पण कुणासोबत तरी घर घर खेळायचं का नाही? आणि त्यात तू आपली डारली. मुलगी पसंत आहे. नशीब काढलं हो माझ्या नातीने. पैसे मिळणार हे बरं झालं. आम्हाला पण आमचा हिस्सा द्या म्हणजे आम्ही पण खुश. करणार करणार, तुम्हाला पण खुश करणार. पण तुम्ही जर पैसे घेतले तर तुमच्यावर संशय येईल ना? तुम्हाला तुमचे पैसे पाहिजे? हो हो. काय मामा उन्हाळा लागला, तू आम खाऊ. गुटली काय कुगिंदी गुटली का क्या हुआ येऊ नसत्या चौकशा सोडून द्या. तुम्ही फक्त तुमच्या पैशाचा विचार करा. बाकी त्या पैशांचं काय करायचं ना ते मी बघतो. एकदा पैसा तर येऊ द्या, मग करतो एकेकाचा गेम. हो हो, आता आपल्याला वाचवून पैसा वापरायची अजिबात गरज नाहीये. किती पैसा उधळला ना तरी कमी पडणार नाहीये आपल्याला. चला ना आपण मस्त पैकी शॉपिंगला जाऊ. हा मी पण थोडीशी टाकतो. मी पण तुम्हाला पंचवटीच्या पुलावर खाली टाकते. कळलं? एवढं मोठा पुल. चला खाली माहिती टाकतो म्हणे थोडीशी. मला वाईब्स येत आहेत. त्याला बहुतेक याला पैसे हवेत, बाकी काही नको. ते तर आहेच, पण त्याला सगळे पैसे घेतले तर? नाही नाही काळजी नको करू, ते आधीच आपण खरं काय ते शोधून काढू. पण यार तू पैशांबद्दल का बोललास? का म्हणजे काय, त्याला पैशाच्या आनंदात गाफील ठेवण्यासाठी. त्याला पैसे मिळतात म्हणून तो खुश राहील आणि आपण आपलं काम चालू. येस बॉस, सगळा प्लॅन रेडी आहे. तू ये खाली. हॅलो
डोक्यात शिरलं ना काय बोलायचंय ते. पण हे बरोबर नाही. ए मला अक्कल नाही शिकवायची. पण मला नाही पटत हे. यांना दुकान सुरू करायचंय. रुद्र सरांना ते आवडत नाही. घरात असलेले पटत नाहीत. मग यांची इच्छा होती की बिट्टीचे पैसे त्यांना द्यावे. असं बोलणार. माझी अशी विनंती होती की बाहेरून यांनी कर्ज घेण्यापेक्षा बिट्टीचे पैसे तुम्ही यांना द्याल का. अजून अजून जरा गरीब चेहरा म्हणजे ना ऍक्टिंग अशी आतून आली पाहिजे. चल बोल. माझी अशी इच्छा होती की यांनी बाहेरून कर्ज घेण्यापेक्षा तुम्ही यांना पैसे दिले तर खूप बरं होईल. उपकार होतील तुमचे. शाबास. आता हेच कॅरेक्टर सोडायचं नाही. असंच बोलायचं. आपल्या मैत्रीसाठी किती पण धक्के सहन करेन मी. अरे बाबा लागेल तुला. लवकर मार. तो येतोय. तू उगाच नाटक करू नको. अरे मार ना धक्का लवकर. सॉरी. साहेब जवळ येऊ नकोस माझ्या. राम राम. अरे लागले तुला. लागू दे. काय बरं पडतो तुला. तशी आपली मैत्री संपली आहे. मला तुझ्याशी कुठलाही संबंध नकोय. तुझ्यासाठी मी मेलोय ना तसा माझ्यासाठी पण तू मेलायस. एक वेळ ही जखम भरून निघेल रे. पण तुझ्या इतरांना जखमा देतोस ना तर कधीच भरून निघणार नाही. चालेल तुझं. येणार आहेस तू माझ्यासोबत. जीव गेला तरी येणार नाही. मग काय करणार आहेस. मी कल्पेशच्या घरी जाईन. तुला माहिती आहे मला नाही. प्रत्येक वेळी तुझ्याच मनाचा विचार का करायचा. आम्ही तुझं तू बघ. माझी काळजी करायची तुला काही गरज नाहीये रुद्र. ठीक आहे तुला हवं ते कर. मला पण तुझी काही पडलेली नाहीये. हा जाना जाना. मग मलाही फरक पडत नाही. मला तू सोडून पण खूप मित्र आहे. ऐकलं का साहेब. तुम्ही उठा बघ. चला उठा. तुम्ही चला माझ्या घरी. नाही नको. मला घरी नेणं तुला भारी पडेल. परत रुद्र आऊ. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही चला. कल्पेश तू मनाने खूप चांगला आहेस. पण रुद्र असो आज तुझ्या रूपाने मला चांगला मित्र मिळाला. साहेब नाजवताय आता मला. तुम्ही चला बरं. चला चल लाग लागल. चल इथे दुखतंय का. कुठे दुखतंय. ते ऍक्च्युली अख्खं शरीर दुखतंय ना त्यामुळे नक्की कुठे दुखतंय ते कळत नाहीये. पण शरीराचं जाऊ द्या हो. त्याने मन दुखवलंय माझं. पुष्पमामा तुला कसं काय लागलं. आता काय सांगू तुला. तुझ्या पार्टनरला विचार ना. त्याने धक्का दिला ग मला. गौरी लवकर आण ग. आ
तर वाटेल बरं थोड्या वेळ. आणि कल्पेश मी जरा इथेच आराम केला तर चालेल? हो चालेल. दवाखान्यात जाऊयात का? नाही नको. म्हणजे तसं बरं वाटतंय मला थोडं, आणि तुम्ही एवढं प्रेमाने करताय अर्थ बरं मला त्यातच वाटतंय. हॅलो. हॅलो, झालं का काम? अहो जातच होतो पण. पण काय? हे पण बिन ऐकायचं नाही आहे मला. कारण नकोय, पैसे हवे आहेत ना. मग काम लवकरात लवकर कर. रुद्राचा मूड बदलायच्या आत. ठीक आहे. गौरी, ते मोठे साहेबांशी जरा बोलायचं होतं. चल बिट्टी, तू पण चल बाळा. तुम्ही तिघही निघताय, मग मी एकटा काय करू? ऍटलीस्ट बिट्टीला तरी माझ्यासोबत राहू द्या. ही बिट्टी पुन्हा काहीतरी पचकायची. नाही थांबवलं असत, पण जरा काम आहे. आलो चाल, तुम्ही आराम करा ना तोपर्यंत. बर ठीक आहे. नाही तस मला थोडं बरं वाटतच आहे, थोडा वेळ आराम करून मी पण निघेनच. हो आलो चाल. चल बिट्टी, चल बाळा. तुमचं हे आहे दुसरं आहे, मी घेत ते असू दे. चल बिट्टी. चल करी. लक्षात ना काय बोलायचं ते. एकदा पैसा तर येऊ द्या, मग करतो एकेकाचा गेम. मी बाहेर थांबतो, तू लवकर बघ. हा काय झालं? ठीक आहे ना सगळं? किती छान वाटतंय तुम्हा तिघांना असं एकत्र पाहून.
अरे हो सापडली पण टाळे तोड ना. अरे नाही ना जमते. कल्पेश बाबत पुरावा हाती लागणार. कमॉन रुद्र,